रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे। संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी। 60,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मॉलमध्ये सर्व ब्रँड एकाच छताखाली। रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सांगली जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची? नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सत्ता कायम राखण्यासाठी भाजपकडून संघर्ष सुरू झाला आहे, तर महाविकास आघाडी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे। अध्यक्षपद उरलेल्या 2.25 वर्षाच्या कालावधीसाठी मिरज मतदारसंघात मिळण्याच्या शक्यतेने उमेदवारी तयारीला लागले आहेत। इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाल्यानंतर आता निवडीकडे लक्ष लागलेले असतानाच 2 डिसेंबर रोजी निवडी होणार असून राज्याचा सत्ता बदलल्याने त्याचा परिणाम मिनी मंत्रालयावरही झालेला आहे। सध्या भाजप की महाविकास आघाडी याबाबत शंका असली तरी मिरज तालुक्यातून भाजपकडून आरग जिल्हा परिषदेच्या सौ सरिता अनिल कोरबू व म्हैसाळमधून प्राजक्ता नंदकुमार कोरे या प्रबळ दावेदार आहेत। आरगच्या सरिता कोरबू यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात यावी, कोणताही राजकीय वारसा नसताना कोरबू यांना जनतेच्या राजकारणात आणून वेळोवेळी समाजसेवेची संधी दिली। समाजसेवेचा वसा घेतलेल्या कोरबू यांची पार्श्वभूमी अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे पदाधिकाऱ्यांचे मत आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर मिरजेचे आमदार माननीय सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनातून अनेक कामे गेल्या काही वर्षात आरग जिल्हा परिषद मतदारसंघात झालेली आहेत। कमी कालावधीत तब्बल 33 कोटींचा निधी खेचून आणण्यात सौकोरभू प्रखरपणे यशस्वी ठरल्या आहेत। राजकीय वारसा नसला तरी विकासाभिमुख नेतृत्व म्हणून काही जिल्हा परिषद सदस्यांची पहिली पसंती सरिता कोरबू यांना असून जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे समीकरण जुळण्यात अयशस्वी ठरल्यास भाजपकडून शांत, संयमी व विकासाभिमुख सौ सरिता कोरबू यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। तर म्हैसाळ गटातील प्राजक्ता कोरेही तितक्याच प्रबळ दावेदार असून म्हैसाळ जिल्हा परिषद गट अद्याप पदांच्या बाबतीत दुर्लक्षित आहे। जिल्हा परिषदेतील सभापती पदाची सुद्धा संधी मिळाली नसल्याने कोरे गट अध्यक्ष पदासाठी ठाम आहेत। यासोबतच लिंगायत समाज ही मोठ्या प्रमाणात कोरे यांच्यासाठी आग्रही असून पक्षाने मोबदला देण्याची योग्य वेळ असून याचा विचार करून म्हैसाळच्या पदांचा दुष्काळ संपवावा अशी मागणी केली आहे। प्राजक्ता कोरे यांनी मतदारसंघात कोट्यवधींचे विकास कामे केलेली आहेत, यामुळे काही भाजप पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या सदस्यांची मागणी अध्यक्षपद म्हैसाळला द्यावे अशी आहे। या मागणीचा विचार करून अध्यक्षपद म्हैसाळला द्यावे व म्हैसाळमधील पदांचा दुष्काळ प्राजक्ता कोरेंच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाने संपवावा अशी मागणी केली आहे। तसेच पदांच्या बाबतीत दुर्लक्षित राहिलेल्या गटाला संधी देऊन स्थानिक गटाला मजबूती द्यावी अशी मागणी केली आहे। सध्या जिल्हा परिषदमध्ये भाजपला सत्तेसाठी 30 सदस्यांची गरज असून महाडिकांच्या प्रवेशानंतर भाजपची सदस्य संख्या ही 26 वरून 28 झालेली आहे। रयत विकास आघाडीचे उरलेले 2 सदस्य व घोरपडे गटाच्या 2 सदस्यांच्या पाठिंब्यानंतर भाजपची सदस्य संख्या ही 32 होणार आहे। सध्या जिल्हा परिषदेत घोरपडे सरकारांचे 2 सदस्य व शिवसेनेच्या 3 सदस्यांच्या पाठिंब्यानंतर भाजपमधील जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरणाचे गणित अवलंबून आहे। सध्या तरी जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता टिकवणे आव्हान असून यानंतर मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्यासमोर अध्यक्ष निवडीचा पेच असणार आहे। विशाल जाधव, वज्रधारी न्यूज, धन्यवाद। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।